तर लव्ह स्टोरी तर नॉर्मल होती, लाईक आपण फिरतो भेटतो, पण जेव्हा लग्नाचं टाइम झालं नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरणकरंजेकर वरती. तर मंडळी कशा आहेत, मजेत ना? तर आम्ही पण मजेत आहोत आणि आलोय नदीच्या किनारी. म्हणजे भरपूर दिवसापासून आपल्याला मेसेजेस येतात, प्रणित तू स्वतःवरती व्हिडिओ बनव, म्हणजे तुझ्याबद्दल माहिती दे, तू काय करतोस, तू युट्यूबवरती कसा आलास, असे भरपूर काही प्रश्न आले. आणि मी इंस्टाग्रामवरती पण स्टोरी टाकली होती आणि युट्यूब कम्युनिटी पेजमध्ये आणि आपल्या एखाद्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्येही टाकला होता की तुमचे काही प्रश्न वगैरे असतील तर मला ते तुम्ही पाठवा, मी नेक्स्ट ब्लॉकमध्ये Q&A मध्ये तुम्हाला उत्तर देणार आहे. तर त्याचसाठी मी आलोय उमासोबत या नदीच्या किनारी आणि तुम्ही मस्त व्ह्यू एन्जॉय करताय नारळांचा, झाडाचा आणि नदीचा. आणि इकडे येऊन मी तुम्हाला जे काही तुम्ही जे प्रश्न विचारलेले आहेत, म्हणजे भरपूर प्रश्न आलेले आहेत आपल्याला आणि त्याच्यामधले आम्ही काहीतरी 10 प्रश्न सिलेक्ट केलेले आहेत ना, आणि म्हणजे सिमिलर काइंड प्रश्न होते आणि त्याचं मी आज उत्तर देणार आहे. तर सर्वप्रथम मी आहे प्रणित दिलीप कोहली आणि ही आहे माझी बायको उमा प्रणित कोहली. हा, तर आम्ही दोघे आता सध्या आम्ही केरळमध्ये, त्रिशूर मध्ये आराट्टपुरा एक गाव आहे तिकडे आहोत आणि लॉकडाऊन इकडे पण आहे पण आपल्या मुंबई सारखा एवढा स्ट्रिक्ट नाही, म्हणजे आम्ही फिरू शकतो. पण नेहमी आम्ही जेव्हा बाहेर जातो तेव्हा काळजी घेतो की मास्क आणि सॅनिटायझर वगैरे सर्व, म्हणजे सोशल डिस्टन्सिंग असं मेंटेन करतो, कोणी जास्ती कोणाला भेटत नाही. जे काय आहे आम्ही व्हिडिओ शूट करतो आणि घरी परत येत असतो. तर आता प्रश्नांकडे जाऊया आणि पहिला प्रश्न कोणी विचारलाय ते आता उमा सांगेल. पहिला प्रश्न, माय मी अँड माय सेल्फ क्वेश्चन आहे, प्लीज अपलोड वन व्हिडिओ अबाउट युअर फॅमिली. माय मी अँड माय सेल्फ, थँक्यू तुमच्या प्रश्नासाठी. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी माझ्या फॅमिलीवरती म्हणजे व्हिडिओ नाही बनवू शकत कारण माझे फॅमिली मेंबर खूप शाय आहेत. माझ्या फॅमिलीमध्ये कोण आहे ते तुम्हाला मी सांगू इच्छितो. लाईक माझे बाबा आहेत, माझी आई आहेत आणि मला 2 भाऊ आहेत. एखाद्या भाऊला तुम्ही माझ्या व्हिडिओजमध्ये खूप बघितलं असेल, मच्छी नेहमी खाताना माझ्यासोबत असतो प्रथमेश. आणि माझी बायको आहे उमा आणि मला आम्हाला दोघांना एक छोटी मुलगी आहे, तिचं नाव आहे अनाया. तिलाही तुम्ही खूप व्लॉगमध्ये बघितलं असेल, फुल धमाल करत असते ती. आणि उमाच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे, तुझ्या घरच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे ते सांग जरा. माझ्या फॅमिलीमध्ये आई बाबा आणि एक भाऊ आहे आणि वहिनी आणि एक मुलगा आहे त्यांना. ओके, अगस्त्य. तुम्ही ब्लॉग बघितलं होता की उमा केरळला गेली होती, म्हणजे मागच्या 2 वर्षापासून ती घरी नव्हती गेली आणि लास्ट लॉकडाऊन पासून ती आई बाबांना भेटली नव्हती, त्यासाठी ती खास आता केरळला आलेली आहे. आणि तुम्ही केरळच्या व्हिडिओमध्ये मस्त भाज्यांच्या रेसिपी आणि हत्ती, मोठे मोठे नदी आणि सुंदर सुंदर नजारे बघताय, तर ते खास उमामुळे तुम्हाला बघायला भेटतंय कारण ती इकडे आले म्हणून मी इथे आलोय. बरोबर ना? येस. नाही तर तो मला वाटते 8 वर्षाआधी एकदा आलेला होता. कसे वाटतंय आपले केरळचे व्हिडिओ आणि जे व्ह्यू वगैरे आम्ही दाखवतो, रेसिपी वगैरे दाखवतो, त्या कशा वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडल्या असतील तर उमासाठी आणि माझी सासूबाई म्हणजे उमाची आई तिच्यासाठी जरूर व्हिडिओला लाईक करा. तर आता दुसरा प्रश्न घेऊया. दुसरा प्रश्न आहे सावनी पाटील, व्हॉट इन्स्पायर्ड यू टू स्टार्ट युट्यूब चॅनल. म्हणजे माझं असं युट्यूबवरती इन्स्पिरेशन असं कोणी नाही आहे, मी फक्त पहिले राईड करायचो. माझ्याकडे बाईक आहे जी हार्ली डेव्हिडसन, तुम्ही कोणत्या कोणत्या व्हिडिओमध्ये बघितली असेल, त्याच्यावर मी राईड करायचो आणि मी लोकांना बघायचो की त्यांच्याकडे ॲक्शन कॅमेरा आहे, गोप्रो. तर मला ती खूप आवड होती कॅमेराची, मी पण म्हणजे मी बाईक राईड करतो त्याचे व्हिडिओ शूट करू. तर फ्लिपकार्टवरनं खूप वर्षाआधी कॅमेरा ऑर्डर केला होता, गोप्रो Hero 7, आणि त्याची क्लॅरिटी आणि स्टॅबिलायझेशन एवढा सुंदर होता ना, तर मंडळी मला खूप आवडायचे त्याचे पिक्चर्स वगैरे. क्विक म्हणून एक ॲप आहे, त्याच्यामध्ये ऑटो आपले व्हिडिओज तुम्ही जर त्याच्यामध्ये टाकले तर एडिट होऊन येतात. तर तशा प्रकारे मी व्हिडिओज बनवायला लागलो आणि माझा एक चॅनल आहे प्रणित कोहली ब्लॉग, ज्यात मी रायडिंग वगैरे करतो, हिंदी चॅनल आहे, त्याच्यावरती अपलोड करायला लागलो होतो. तर चांगला रिस्पॉन्स भेटत होता मला, पण रायडिंगमध्ये आपले कोळी लोक जास्ती इंटरेस्टेड नसतात म्हणून एवढा काय चॅनल चालला नाही. पण तेव्हापासून मला एडिटिंग काय असते, कसे एडिट करतात, कसं हे ते सर्व मला समजायला लागला. आणि मग नंतर मी बघायला लागलो MSK चे ब्लॉग, मोहम्मद सलीम खान MSK जो आहे युट्यूबवरती, त्याचे व्हिडिओज बघायला लागलो आणि त्याचे व्हिडिओज मला खूप आवडायला लागलो. मग मी व्हिडिओ युट्यूब स्टार्ट केला असं म्हणू शकतो तुम्ही, म्हणजे व्हिडिओज बनवायला लागलो. तर आता घेऊया तिसरा प्रश्न. तिसरा प्रश्न थोडा सिमिलर आहे म्हणून ये अक्षय कदम आणि नेपोलियन पार्कर ये दोघांचा क्वेश्चन आहे. दादा तुझी युट्यूबची सुरुवात कधी आणि कशी झाली आणि फुल टाइम युट्यूब ब्लॉग करतोस की अजून काय करतो. आणि नेपोलियन पार्करनी विचारलेलं आहे, दादा तुझं ऍक्च्युअल जॉब क्वालिफिकेशन काय आहे आणि मॅमचा पण.
तर यूट्यूबची जर्नी माझी तर जसं मी सांगितलं तुम्हाला, मी बाईक आणि कॅमेरा घेतला तेव्हाच स्टार्ट झाली. पण हा मराठी चॅनल जेव्हा मी सुरू केला तर तेव्हा नारळी पौर्णिमा होती आणि माझी खूप इच्छा होती की एक मराठी चॅनल बनवूया. म्हणजे मराठी चॅनलला चांगला रिस्पॉन्स भेटत होता आपल्याकडे. मी विचार केला की आपण ही जे कोळी लोकांचे जे फेस्टिवल आहेत, जे फंक्शन्स आहेत, ते दाखवूया आपण या नवीन चॅनलवरती. सर्वप्रथम मी नारळी पौर्णिमेचा ब्लॉग बनवला, त्याच्यामध्ये रक्षाबंधन हा जो आपल्या कोळी लोकांचा फेस्टिवल आहे तो दाखवला होता. म्हणजे खूप चांगला रिस्पॉन्स भेटला होता त्याच्यामध्ये. आणि लाईक मी गावामध्ये फिरत गेलो तर आपल्याला जास्त मच्छी दिसायला लागली. म्हणजे कोळी लोकांचा गाव म्हटलं तर तुम्हाला मासेमारी तर दिसणारच. तर मी मासेमारीचे व्हिडिओ बनवायला लागलो आणि लोकांना ते खूप आवडायला लागले. मासे पकडायला किती मेहनत करतात, त्यांचा प्रत्येक माशाची नावं, रेट आणि भरपूर मार्केट वगैरे फिरायला लागलो. तर ते लोकांना आवडायला लागलं आणि चांगला रिस्पॉन्स भेटायला लागला. म्हणूनच हा आपला मराठी यूट्यूब चॅनल स्टार्ट केला आणि अशीच आमची यूट्यूबची जर्नी म्हणजे सुरू झाली. जॉबबद्दल सांगायचं झालं तर मी मित्रांनो फ्रीलॅन्सर आहे. म्हणजे मी स्कूबा डायव्हर आहे. कधी इकडे कधी तिकडे जिथून मला कॉल येते तिकडे जात असतो आणि जे स्कूबा डायव्हिंगच्या कंपनीत आहे त्यांचे काम वगैरे करत असतो. म्हणजे प्रोफेशनली मी अंडर वॉटर काम करत असतो स्कूबा डायव्हर म्हणून. आणि उमाचं क्वालिफिकेशन? मी अकाउंटंट आहे ऍक्च्युली, पण मी ब्रेक घेतलं होतं अनायासाठी. आई बाबा उरणला शिफ्ट झाले तेव्हापासून मग अनायाला बघायला कोण नाही म्हणून मी माझं जॉबमधून ब्रेक घेतला आहे. म्हणजे 2 वर्ष झालं आता. पण बाय प्रोफेशन मी अकाउंटंट आहे. मंडळी डायव्हर आणि अकाउंटंट असा आमचा प्रोफेशन आहे. नेक्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे अश्विक. अश्विक, तुझं व्लॉग बनवायला तुला घरातलं सगळं जास्ती कोण सपोर्ट करते? हु इज दॅट वन पर्सन आणि विच इज युअर फेवरेट व्हिडिओ फ्रॉम युअर व्लॉग्स? चांगला प्रश्न विचारलाय मित्रा. माझ्या घरातले सांगायचं झालं तर सर्वच मला हेल्प करत असतात. सर्वात जास्ती मला आई माझी हेल्प करते, लाईक माझे रेसिपीज वगैरे बनवून. आणि उमा पण खूप हेल्प करते. आणि अनाया जर सांगूच नका, ती तर फुल धमाल करते व्हिडिओमध्ये. आणि पूर्ण फॅमिली आहे आमचा, एक ग्रुप आहे स्वीट फॅमिली, ज्याच्यामध्ये माझी ताई, आत्या, काकी, मामी सर्व लोक आहेत. ज्यांना तुम्ही 10K यूट्यूब फॅमिलीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असतात ते सर्व जेवढे आहेत, आपला हर्षद आहे, पूजा आहे, ते सर्व मला खूप खूप मदत करत असतात. म्हणजे माझा एखादी स्पेलिंग वगैरे चुकली मराठी टायपिंगमध्ये तर हर्षद आणि पूजा आहेत ते मला सुधरवून देत असतात. आणि सपनाताई वगैरे ज्या आहेत त्या मला खूप सपोर्ट करत असतात. पण सर्वात जास्ती ज्या सपोर्ट करतात ती आहे माझी आई आणि उमा आणि अनाया. सपोर्ट पण करतात आणि एक बॅकअप पण देतात की हां तू बनव व्हिडिओ, चांगला व्हिडिओ आहे. आणि बाकी जे तुम्ही सर्व व्ह्यूअर्स आहेत जे चांगले चांगले कमेंट करतात, कमेंट वाचून पण मोटिवेट होतो आणि अजून चांगल्या रीतीने ब्लॉग बनवायचा प्रयत्न करतो. आणि अजून एक प्रश्न आहे काय? विच इज अ फेवरेट व्हिडिओ? सर्वात आवडता व्हिडिओ जो आहे तो आहे लाईक रविवारच्या दिवशी जे आपल्या गावामध्ये अँग्लर मित्र येतात तो मी एक व्हिडिओ बनवला होता. आणि त्याच्यामध्ये जेवढे आपले केरळवरनं मित्र आलेले रॉड फिशिंगवाले त्यांना कवर केला होता. आणि आपली एक बोट आहे मंगलमूर्ती बोरिया, त्याच्यामध्ये गेलो होतो. आणि माझा लहानपणीतला मित्र रामू त्याच्याकडनं मच्छी वगैरे घेऊन आलो होतो. राजू आमचा टांडल आहे त्याने दिली होती. तर तो खूप सुंदर ब्लॉग झाला होता. मला एवढा आवडला होता की मी खूप वेळा बघितला. आणि त्याच्यावरती ज्या कमेंट येतात अजूनपर्यंत त्याही सुंदर कमेंट येतात, लाईक यू मेड माय डे, खूप सुंदर ब्लॉग बनवतेस, अशा भरपूर काही कमेंट येतात. आणि तो माझा वन ऑफ द फेवरेट ब्लॉग आहे. जर तुम्ही बघितला नसेल तर आयकार्डमध्ये ती लिंक येत असेल, नक्की एकदा हा व्हिडिओ बघा, खूप आवडेल तुम्हाला. तर आता जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे जो विचारलाय जयेंद्र भगत. प्रणित भावा, तू इतकं दिवस केरळमध्ये राहून आमच्यासाठी नवीन नवीन विषय दाखवण्यासाठी संपूर्ण केरला फिरलाच, तर केरळमधलं तुझं आवडीचं ठिकाण कोणता? तर मंडळी ह्या लॉकडाऊनमध्ये मी आता हीच जो आपला ओमाचा गाव आहे आरट्टपुडा तोच एक्सप्लोर करते. म्हणजे या गावाच्या बाहेर जात नाही मी. तर याच्या आधी मी ओमासोबत आणि माझ्या पूर्ण फॅमिलीसोबत मी केरळमध्ये आलो होतो. आणि तेव्हा आपण गेलो होतो कुठे, मुन्नार टेकड्या आणि कोचीन फिरलो. कोचीनमध्ये हाऊस बोट वगैरे तो एक्सप्लोर केला होता आम्ही. तर त्याच्यामध्ये मी मुन्नार एक हिल स्टेशन आहे इकडे, पूर्ण टी प्लांटेशन आहे. आणि म्हणजे खूप पॉईंटला आम्ही रेझॉर्ट बुक केला होता, म्हणजे हॉटेल बुक केला होता. आणि इतका सुंदर व्ह्यू भेटला होता तिथून. म्हणजे तेव्हा मी ब्लॉगिंग वगैरे नव्हतो करत पण मला फिरायची खूप आवड होती. तर तो वन ऑफ द बेस्ट म्हणजे ठिकाण माझा फेवरेट केरळामधलं असं म्हणू शकते. जर तुम्ही केरळला येत आहे तर नक्की एकदा जा मुन्नार हिल स्टेशनला. yes. तुम्हाला खूप आवडेल. तिथे हत्ती पण आहेत आणि हत्तीवरती मी लाईक एलिफंट बाथ, एलिफंट राईड, भरपूर काही मी केलं होतं, पॅकेजमध्ये होता तो. आणि खूप सुंदर ठिकाण आहे.
तर मुन्नार हा माझा केरळमध्ये सर्वात फेवरेट प्लेस आहे असं म्हणू शकतो. पुढचा प्रश्न आहे मिस्टर मेस्सा. हॅलो सर, वॉचिंग युअर व्लॉग फ्रॉम बिगनिंग, एन्जॉईंग अँड गेटिंग गुड इन्फॉर्मेशन अबाउट फिश डेली, वॉन्ट टू आस्क यू, कोली मीन्स फिशरमॅन राईट? सो डज उमा स्पीक युअर लँग्वेज अँड डू यू स्पीक मल्याळम? तर हा प्रश्न खास उमासाठी आहे, काय तू कोळी लँग्वेज बोलू शकतेस काय? मी मराठीच कशी बोलते ते तुम्हाला माहिती आहे आणि कोळी लँग्वेज मला माहिती आहे म्हणजे समजते, पण कधी कधी आता निघते कारण एवढं वर्ष झालंय मला इथे, तर मी कुठलं कुठलं वर्ड्स निघते पण असं प्रॉपर मला मराठी पण नाही येत आणि कोळी लँग्वेज म्हणजे मिक्स अँड मॅच करून मी बोलते आणि ह्याला मल्याळम तर अजिबात येत नाही. तर पुढचा प्रश्न घेऊया. आता नेक्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे सुमित दालवीने, तुम्हाला मराठी ट्रेडिशन फूड कोणता आवडतो आणि बनवायला पण कुठला आवडतो? मला जास्त आवडते भाकरी आणि फिश कॉम्बिनेशन जे असतात ना, फ्राई असू दे की सुकट असू दे काहीतरी असू दे, ते मला खूप आवडते. आणि मला बनवायला तर प्रणितला विचारायला पाहिजे त्याला काय काय बनवून दिले, पण मला वाटते की कांदा पोहा, खिचडी या असं म्हणजे टिपिकल मी बनवू शकते. कांदा पोहा, साबुदाणा खिचडी खूप फार चांगली बनवते मराठी ट्रेडिशन मध्ये बनवू शकते. जी कोलंबीची जे सोडे बोलतो आपण, कांदा आणि हे टाकून काय होतं चिकचिकीत बनवतात सोडे, ती पण जाम भारी बनवते आणि माझ्या आई बाबांना आणि सर्वांना ती आवडत असते. पण मी आईकडूनच शिकलेली आहे आणि भाकरी पण बनवायला शिकलेली आहे. ती रूपाताई आमची ताई आहे, तिने शिकवलेली आहे. म्हणजे मोठी नाही एवढी बनवत आहेत आईसारखी, पण ट्राय करू शकते, पण थोडीफार चांगली बनवते, खाऊ शकते. आणि माझा आवडता ट्रेडिशनल फूड तर नाश्त्यामध्ये सांगायचं झालं तर लाईक जो ओला कोलीम खाल्लाय तुम्ही कधी, जवला नाही त्याला, काय ते रेपा कोलीम असं काहीतरी म्हणतात आणि तो एवढा सुंदर लागते मंडळी, नक्की एकदा रेपा कोलीम ट्राय करा. म्हणजे एक जो सुकवलेला कोलीम असते तो अलग असते आणि जो ओला कोलीम असते तो अलग असते. मार्केटमध्ये विचारा ज्या मच्छी विकायला असतात ताई त्यांना की रेपा कोलीम भेटेल काय, ते तुम्हाला आणून देतील, एकदा खाऊन बघा, खूप आवडेल तुम्हाला. कोळी फिश मध्ये बोलायचं झालं तर माझा सर्वच फेवरेट आहेत, लाईक कोळंबी म्हणा, हलवा म्हणा, जो काही माशामध्ये चांगला प्रोटीन मीठ वगैरे भेटत असते तो मला आवडत असते. म्हणजे चिकन मटन पेक्षा मला मासली जास्त आवडत असते आणि टुना पण माझा फेवरेट आहे, कारण त्या टुना मध्ये लाईक चिकन पेक्षा जास्त प्रोटीन भेटत असतो आपल्या, म्हणून प्रोटीन फूडच खाते. हा, प्रोटीन फूडच खात असतो तरी पण जरा जाड झालं. कोई नाही, तर आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. तर आता पुढचा प्रश्न आहे तो लाईक खूप कॉमन आहे, भरपूर लोकांनी आपल्याला विचारलं आहे, म्हणजे तुझी लव्ह स्टोरी तू आणि उमा कुठे भेटला, कॉमन प्रश्न आहे. तर सर्वांची नावं आता उमा वाचून दाखवेल जे प्रश्न विचारणार आहेत त्यांची. आगरी गेमर, काजल महेंद्र, सुशांत कामिलकर, सावन गडगे, डीजे शुश, MH06 गेमर, आगरी गेमर, मुक्तानंद कोहली, डिस्कस वेल, असं म्हणजे खूप नाव आहे. भरपूर हा प्रश्न मला विचारला असेल, जर ज्यांचं नाव मी नाही घेतलं असेल त्यासाठी माफी मागतो, कारण भरपूर लोकांचा सेम प्रश्न आला होता. आणि आमच्या लव्ह स्टोरीबद्दल बोलायचं झालं तर लाईक आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो, पनवेलमध्ये एक साऊथ इंडियन कॉलेज आहे पिल्लेस, तिकडे आम्ही शिकत होतो. ही अकाउंटिंग फायनान्स करत होती आणि मी बीकॉम प्लेन बीकॉम करत होतो. तर आमचा एक ग्रुप होता, त्याच्यामध्ये आम्ही सर्व एकत्र लाईक फिरायला जायचो, कॅन्टीनमध्ये मस्ती करायचो. तर फिरता लाईक आमच्यामध्ये अट्रॅक्शन झालं आणि आम्ही एकत्र आलो, असंच अशीच आमची लाईक लव्ह स्टोरी सुरू झाली. तर लव्ह स्टोरी तर नॉर्मल होती, लाईक आपण फिरतो भेटतो, पण जेव्हा लग्नाचा टाइम झाला, माझी फॅमिली तर काही प्रॉब्लेम नव्हतं, आई बाबा ना उमा आवडत होती, म्हणजे त्यांना पसंत होती आणि ते लोक सांगत होते की चांगली मुलगी आहे कर. उमाच्या फॅमिलीमध्ये लाईक साऊथ इंडियन, तुम्हाला पण माहित असेल की साऊथ इंडियन ट्रेडिशन म्हणजे खूपच ऑर्थोडॉक्स असते, तर ऑफकोर्स काही म्हणजे प्रॉब्लेम खूप होता. म्हणजे मला कमीत कमी मला वाटते 2 वर्ष तरी आम्हाला ते त्यांना कन्व्हिन्स करायला लागलं. माझ्या बाबाला तरी काही प्रॉब्लेम नव्हता, पण आई खूप हे करत होती. पण मला एक हे होता की मी करेल तर म्हणजे अरेंज मॅरेजच करेल, माझा एक असा डिसिजन होता की ती पळून लग्न करणार नाही, जे काही करणार ते आई बाबांचं आई आशीर्वादासोबतच करणार असा तिचा डिसिजन होता. पण तिच्या आईला लाईक कन्व्हिन्स करायला खूप टाइम गेला. आमची ही एकदम म्हणजे साऊथ इंडियन टिपिकल गावातली आहे आणि त्यांच्यामध्ये लाईक नायर मध्ये साऊथ इंडियन मध्येच लग्न होते, तर ते थोडा टफ होता त्यांच्याशी. पण लाईक त्याच्या आई बाबा माझ्या घरी आले, माझ्या आई बाबांना भेटले, आमचं घर वगैरे बघितलं, मग तिची आई
खुश झाली, म्हणजे तिला समजलं की घर चांगलं आहे, मुलगा चांगला आहे, आई बाबा चांगले आहेत. मग ती हळूहळू कन्व्हिन्स झाली आणि आमच्या लग्नासाठी म्हणजे तयार झाली. पण या सर्व पिरियड मध्ये ओमानी जाम मेहनत घेतली. अशा प्रकारे आम्ही आई बाबांना कन्व्हिन्स करलं आणि त्यांना काय वाटतंय असंही प्रश्न विचारलं, तर आता ते भरपूर खुश आहेत, आनंदात आहेत. आणि अजून एक प्रश्न आला होता मला नमिता व्यासचा की शाद लग्न तुमचा कोणत्या ट्रेडिशन मध्ये झालं होतं, की कोळी पद्धतीमध्ये झाला होता की मल्लू पद्धतीमध्ये झालं होतं. तर आमचं लग्न दोन्ही मिक्स झालं होतं ना, म्हणजे कोळी सारखंच लग्न झालं होतं. पण आमच्या घरातल्या लोकांनी सांगितलेलं हिला की कोळी सारखंच लग्न करू, पण जो तुझा ड्रेसिंग आहे तो तू मल्याळम सारखाच करू. ड्रेसिंग आणि फूड पण आपण मल्लू फूड ठेवलं, म्हणजे दोन्ही टाइपचे फूड ठेवले होते. एक केरला लोकांसाठी केरला आणि आपल्या कोळी लोकांसाठी मच्छी ठेवली होती. पण जेव्हा केरला लोकांना समजलं की कोळी लोकांची मच्छी आहे तर ते केरलाचं फूड कोणी खाल्लंच नाही, नुसते मच्छीच खायला गेले होते आणि त्यांना खूप आवडलं होतं. आणि केरला लोकांमध्ये एवढा भारी म्हणजे असं लग्न होत नाही, असा साधा मंदिरामध्ये जातात आणि नंतर रिसेप्शन वगैरे ठेवत असतात. पण आमचा जो कोळी लोकांचा लग्न बघून ते लोक एकदम दोन तीन दिवस तरी खूप हे करत होते ना, म्हणजे खूप खूप आवडलं होतं त्यांना. त्यांचा पुरम असतो तशी सजावट होती असं सांगत होते लग्नामध्ये. कन्व्हिन्स करायला थोडा टाइम गेला आई बाबांना, बाकी सर्व नंतर खूप व्यवस्थित झालं. आता दोघे मिळून मस्त आम्ही फेस्टिवल एन्जॉय करत असतो. गणपती म्हणा, हिचा हॅपी न्यू इयर, विशू म्हणा, ओनम, सर्व आम्ही करत असतो. आणि अन्ना याच्यात सगळं मिक्स अँड मॅच झालेलं आहे. आणि माझ्या घरचे पण एकदा ओनमला आलेले हिच्या कडे. तर मंडळी, हा होता आपला क्यू एन एचा ब्लॉग. लाईक तुम्ही प्रश्न विचारलेले सर्व मी उत्तर दिली आणि तुम्हाला जास्तीत जास्त जेवढी मी माझ्याबद्दल माहिती देऊ शकत होतो ती तेवढी दिली, आणि उमाबद्दल ही माहिती दिली आणि अनायाबद्दल ही माहिती दिली. तर होप तुम्ही हा आपला ब्लॉग एन्जॉय केला असेल. तर बाकी काही अजून काही तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा, तेही आपण तुम्हाला उत्तर द्यायचा प्रयत्न करू. पूर्ण माहिती दिली आम्ही, ती कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ एन्जॉय केला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि भेटत राहा चांगल्या व्हिडिओमध्ये. आता रात्र झाली, आता आम्ही स्वतःही दिसायचं बंद झालो. तर आता जाऊया आता आपल्या घरी. ठीक आहे, बाय बाय. थँक्यू.